कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमानं इचलकरंजी इथं आयोजित कृषी महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळतोय दोनशेहून अधिक स्टॉल असलेल्या या महोत्सवामध्ये विषमुक्त सेंद्रिय शेती या संकल्पनेवर भर देण्यात आला असून तीन दिवसात सुमारे अडीच कोटीहून अधिक उलाढाल झाली आहे बावीस जानेवारीला या महोत्सवाची सांगता होणार असल्यानं गर्दी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापूर जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी शासकीय विभाग कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र विविध कृषी संशोधन संस्था बँका यांनी विविध स्टॉलच्या माध्यमातून सहभाग नोंदवला आहे त्यामध्ये ऊस पिकामध्ये स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा क्षारपड जमीन सुधारण्यासाठी जलव्यवस्थापन फलोत्पादन विषयक योजना गटशेती योजना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना याबाबतचे तंत्रज्ञान प्रदर्शन जिवंत देखाव्यांमार्फत प्रदर्शित केलंय शेतकरी उत्पादक कंपन्या तसंच शेतकरी गट उत्पादक शेतकऱ्यांनी विविध सेंद्रिय उत्पादनं किफायतशीर दरात उपलब्ध करून दिली आहेत तंत्रज्ञान प्रसार दालनामध्ये कृषी संलग्न विभागामार्फत विकसित केलेले ठिबक सिंचन अन्न प्रक्रिया मूल्यवर्धन हायड्रोपोनिक्स कोल्हापुरी गुळ सेंद्रिय शेती निविष्ठा गांडूळ खत सौर ऊर्जा वापर यासह विविध तंत्रज्ञान प्रसार फायदेशीर ठरत आहे बांबूपासून बनवलेली सायकल वस्त्र आणि फर्निचर वन बनवलेली विविध प्रकारच्या वस्त्रांच्या स्टॉलवरही गर्दी दिसतीय गेल्या तीन दिवसांपासून महोत्सवाच्या ठिकाणी झालेल्या गर्दीमुळे सुमारे अडीच कोटीची उलाढाल झाली आहे महिला बचत गटांनी खास कोल्हापुरी पद्धतीनं बनवलेल्या विविध पाककृतींना शेतकरी आणि नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय